नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी ब्लॉक या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फुले संगम म्हणजेच के डी एस सातशे सव्वीस या वाहनाला फुटवा प्रकारे झालेला आहे आणि आपण संपूर्ण नियोजन काय केलेले आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून सनी ऑल नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून समोरचे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करू सर्वात प्रथम व करणी करून आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केलेली आहे तर पेरणी करते वेळेस ट्रॅक्टरच्या जे सात फन असते त्यापैकी आपण दोन फन हे काढून टाकलेले आहे आणि पाच फनाने पेरणी केलेली आहे तर त्यामध्ये अंतर घेतलेलं आहे वीस इंच वीस इंच याप्रमाणे आपण सर्व सोयाबीनची पेरणी केलेली आहे आणि पेरते वेळेस सोयाबीनला दहा सव्वीस सव्वीस सोबत सल्फर दहा किलो आणि त्याचबरोबर पोट्यास पंधरा ते वीस किलो असे पेरून दिलेले आहे आणि सोयाबीनला बीज प्रक्रिया गावचो याची केलेली होती त्यानंतर आपला जो फट्टा आहे हा बावीस इंचाचा आहे त्यानंतर आपण तणनाशकाची फवारणी केलेली आहे आणि जे तणाचं नियंत्रण आहे ते करून घेतलेलं आहे वीस दिवसाच्या नंतर साकेतची फवारणी केली होती त्यानंतर परत पाच दिवसांना म्हणजेच सोयाबीन पेरल्यापासून पंचवीस दिवसाला आपण पहिली फवारणी ही सोयाबीनवर घेतली होती तर पहिल्या फवारणीमध्ये आपण आशीफेट पंच्याहत्तर टक्के म्हणजेच आशा टाप आणि त्यासोबत सल्फर ऐंशी टक्के हे घेतलं होतं त्याचबरोबर टाकीमध्ये युरिया हा शंभर ग्रॅम आपण टाकून दिला होता अशा प्रकारे पहिल्या फवारणीचं आपण नियोजन केलं होतं तर तुम्ही बघू शकता आता पण आपल्या प्लॉटवर आळीचा प्रादुर्भाव हा नाही कुठंही पानं खाल्लेले नाही त्यानंतर आपण दुसरी फवारणी केलेली आहे तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण जी दुसरी फवारणी केली ती जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवसाला केली म्हणजे पहिली केल्याच्यानंतर वीस बावीस दिवसाला आपण दुसरी फवारणीही केली होती तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण इ सॉरी इमामेक्टिन बेन्झोनाईट हे पाच टक्के असलेले अळीनाशक घेतले होते ते आपण जवळपास दहा ते बारा ग्राम त्याच्यावाला यूज केला होता त्यासोबत आपण इसाबियन हे टॉनिक वापरलं होतं ते टॉनिक वीस एम एल याप्रमाणे आपण या सोयाबीनवर वापरलं होतं कारण की फुले संगम या जातीची वाढ ही जास्त होत असते त्यामुळं आपण टॉनिक कमी घेतलं होतं परंतु यावर्षी पाऊस असल्यामुळंच टॉनिक घ्यावा लागला आपल्याला नाही तर टॉनिकची आवश्यकता सोयाबीनला नाही आणि त्यासोबत बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा आपण वापर केलेला आहे ते विद्राव्य खत आपण प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी जवळपास ऐंशी ते शंभर ग्राम यूज केला होता जेणेकरून फुल धारणा जी झालेली आहे ते फुलांचे रूपांतर हे शेंगामध्ये होतील आणि आपल्याला उत्पादन वाढीसाठी मदत होईल तर अशा प्रकारे आपण या सोयाबीनचे नियोजन केलेले आहे तर आज रोजी या सोयाबीनला जवळपास पन्नास ते पंचावन्न दिवस होत आहे आणि तुम्ही बघत आहात तर कुठेही आळीचा प्रादुर्भाव या प्लॉटवर नाही आहे को कुठल्याही प्रकारचं पान खाल्लेलं नाही अशा प्रकारे आपण आळीचं हे नियोजन केलेलं आहे आणि यानंतर आता तिसऱ्या फवारणीचं नियोजन हे लवकरच करणार आहोत त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करून सनी ऑल नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून सनी समोरचे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळेल तर हे आहे आपला के डी एस सातशे सव्वीसचा प्लॉट बघा तर आपण आता जी फवारणी घेणार आहोत तर त्यामध्ये शेंगाचे जे साईज आहे ती वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारची फवारणी घ्यायची याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या, या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड करणार आहे त्याचबरोबर इतर शेतीविषयक माहिती देखील या चॅनलवर मी अपलोड करत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद